औरंगाबादमध्ये माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या घरावर मध्यरात्री अज्ञातांनी हल्ला केला आणि या हल्ल्यामध्ये त्यांच्या घराची काच फोडण्यात आली, गाडीचीही मोडतोड करण्यात आली आहे. मध्यरात्री 1:30 सुमारास 4 ते 5 जण त्यांच्या घरात घुसले आणि ही दगडफेक सुरू केली. हे सगळे हल्लेखोर जय भवानी जय शिवाजी असे नारे देत होते असं हर्षवर्धन जाधव यांच्या पत्नीचं म्हणणं आहे. हल्ला केल्यानंतर अवघ्या 5 ते 10 मिनिटात हल्लेखोर पसार झाल्याचं त्यांनी सांगितलं. त्यावेळी हर्षवर्धन जाधव घरी नव्हते. कन्नडमधून शिवस्वराज्य बहुजन पक्षाकडून निवडणूक लढवत असलेल्या हर्षवर्धन जाधव यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर खालच्या पातळीवर टीका केली होती आणि त्यानंतर हर्षवर्धन जाधव यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं जाईल असा इशारा शिवसेना नेत्यांनी दिलेला होता. हर्षवर्धन जाधव स्टेजवर काही बोलले असतील तर त्यांना स्टेजवर उत्तर द्या, हल्ले करू नका असं जाधवांच्या पत्नी संजना जाधव. रात्री 12-12:30 दरम्यान 3-4-5 मुलं गाडीवरती आले आणि त्यांनी या गाडी येऊन बाहेरून गेटच्या बाहेरून या ठिकाणी दगडफेक केली. मला तरी वाटतं की तुम्हाला जर सामना त्या ठिकाणी करायचा असेल तर माणसांनी समोरासमोरून या येऊन करावा असं पाठीमागून त्या ठिकाणी करू नये. जय भवानी जय शिवराय आपण जेव्हा म्हणतो तर ती शिकवण आपण त्या ठिकाणी कुठेतरी शिवरायांची पाळावी. ही जी तुमची गुंडगिरी चालली आहे आणि जो पराभव तुम्हाला समोर तुमचा दिसतोय तर हे पराभव दिसण्याचं कारण आहे असं मला या ठिकाणी वाटतं आहे.